नमस्कार. आरएमडब्ल्यू प्रेझेंट जस्ट टॉक या सिरीज अंतर्गत 12 वर्षा गप्पा या कार्यक्रमात मी वैदेही सौरे सोयीतकर आपणा सर्वांचं स्वागत करते आहे. एकीकडे कोविड-19 मुळे संपूर्ण जग होरपळून निघत आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या समस्या देखील आव असून उभ्या आहेत. या समस्यांना जर दूर करायचं असेल तर शेतीला पूरक व्यवसाय करायचा असं आपण म्हणतो. पण पूरक व्यवसाय करत असताना कुक्कुटपालन जर निवडलं तर बर्ड फ्लू हा देखील आजार आपल्यासमोर उभा असतो. मग हे सगळं दूर कसं करायचं आणि आपली प्रगती कशी करायची हे आजच्या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यामुळेच आज आपण विषय निवडला आहे बर्ड फ्लू, त्याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे संशोधन संचालक माननीय नितीन कुरकुरे सर यांना. नमस्कार सर. नमस्कार. या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. धन्यवाद. गेल्या 30 वर्षांचा दांडगा अनुभव सरांच्या पाठीशी आहे आणि हा अनुभव बाळगत कुठलाही विषय असो, म्हणजे शेतीला कुठलाही पूरक व्यवसाय असो, ते या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करू शकतात. सर, पुनश्च एकदा आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत. बर्ड फ्लू या विषयावर बातचीत करत असताना मी सगळ्यात आधी आपल्याला विचारेल की बर्ड फ्लू हा आजार नेमका काय आहे आणि हा कोणाकोणाला होत असतो. बर्ड फ्लू हा एक पक्ष्यांचा आजार आहे. त्याच्या नावामध्येच त्या दिलेलं आहे की बर्ड फ्लू, किंवा इंग्लिशमध्ये त्याला एव्हियन इन्फ्लुएन्झा. एव्हियन म्हणजे पक्षी, तर हा मुख्यत्व पक्ष्यांचाच रोग आहे आणि हा काही रोग नवीन नाही आहे. म्हणजे इसवी सनापूर्वीपासून हा रोग मानवाला माहिती आहे. त्याची वेगवेगळे नावं तेव्हा तेव्हा जसजसे होते ते दिल्या गेली आणि हा रोग दरवर्षी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात जगभरात कुठे ना कुठे दिसतच असतो. भारतामध्ये 2006 पासून याची व्याप्ती वाढलेली आहे. सर्वप्रथम भारतामध्ये 2006 मध्ये हा दिसला आणि त्याच्यानंतर दरवर्षी हळूहळू प्रमाणात हा वेगवेगळ्या राज्यांमध्ये दिसत आहे. त्याच्यामुळे हा रोग असा नवीन नाही. आणि जसं याचं नाव दिलेलं आहे बर्ड फ्लू, हा पक्ष्यांचा इन्फ्लुएन्झा आहे. जसं तुम्हाला माहीत असेल की माणूसही थोडासा आजारी पडला तर आपण म्हणतो याला फ्ल्यू झाला होता. फ्ल्यू झाला हा कॉमन फ्ल्यू म्हणून आपण त्याला समजतो, तसाच हा पक्ष्यांचा फ्ल्यू आहे. आणि पक्ष्यांचा फ्ल्यू असल्यामुळे हा पक्ष्यांना जास्त घातक आहे. आणि कोंबड्या जसे याच्याने बाधित होतात, तसे वन्य पक्षी जे मायग्रेटरी बर्ड आहेत, जे बाहेरून भारतामध्ये येतात किंवा भारतातून बाहेर जातात, त्यांचा हा रोग आहे. कोंबड्यांच्या व्यतिरिक्त बदकं आणि कावळ्या, चिमण्या, जे काही पक्षी स्वरूपात गणांमध्ये गणल्या जाईल त्या सगळ्यांना हा रोग बाधित करू शकतो आणि त्यांच्यामध्ये याच्यामुळे मृत्यू होऊ शकतो. त्या व्यतिरिक्त मनुष्यामध्ये देखील हा आजार येऊ शकतो का? मनुष्यामध्ये हा आजार येण्याचा एकदमच फार कमी प्रमाण आहे. आणि मी म्हणेल मुख्यत्व हा पक्ष्यांचा इन्फ्लुएन्झा आहे किंवा पक्ष्यांचा फ्ल्यू आहे. आणि पक्ष्यांमधून जर माणसांमध्ये याला यायचं असेल तर त्याला स्वतःमध्ये काही बदल घडून आणावे लागतात, विषाणूला काही बदल घडून आणावे लागतात. आणि ते बदल म्हणजे जेव्हा हा रोग जो विषाणू आहे हा डुकरांमध्ये जाईल आणि डुकरांमध्ये याच्यात जे बदल घडून येतील त्याच्यानंतर हा माणसांना होण्याची शक्यता आहे. तर माणसांमध्ये बेसिकली हा स्पिल ओव्हर इन्फेक्शन, जसं आम्ही म्हणतो स्पिल ओव्हर इन्फेक्शन, फार क्वचित इन्फेक्शन होतं. तसंच 2006 पासून हा भारतामध्ये आहे, पण 2006 नंतर एकही माणसाला आजपर्यंत बाधित झाल्याची नोंद नाही. म्हणजे पोल्ट्री भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहेत, त्याच्यावर काम करणारी लोकं ही अजून खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यानंतर पोल्ट्रीचे ट्रान्सपोर्ट करणारे लोक आहेत, ड्रेसिंग करणारे लोक आहेत, पण तरी आजपर्यंत हा रोग कोणाला झालेला नाही आहे. कारण जोपर्यंत त्या विषाणूमध्ये स्वतः बदल होणार नाही तोपर्यंत माणसाला तो बाधित करू शकत नाही. पण याबरोबरच काही समज आणि गैरसमज लोकांमध्ये आहेत. त्यापैकी एक गैरसमजच म्हणेल मी कदाचित की एखाद्या कोंबडीला हा आजार झाला असेल तर तो ती कोंबडी जर आपण खाण्यात आली, आपण त्याचं मांस खाल्लं तर आपल्याला देखील हा आजार होऊ शकतो, तर हे कितपत सत्य आहे? एकदम रास्त प्रश्न आहे. आणि सध्याच्या ह्या भीतीमय वातावरणामध्ये तुम्ही हा प्रश्न विचारला, फार छान प्रश्न विचारला. मी या बाबतीत काही सांगू इच्छितो की ज्या पक्ष्यांना हा रोग होतो ते पक्षी लवकर मरतात. म्हणजे 8 ते 12 तास किंवा जास्तीत जास्त 24 तासात हे पक्षी मरतात. त्याच्यामुळे सध्या तरी हा पक्षी
वन्य पक्ष्यांमध्ये दिसून येतो आहे, हे पोपटांमध्ये किंवा कुठे यांच्यामध्ये दिसून येत आहे, कावळ्यांमध्ये दिसून येत आहे, ते पक्षी खाण्यात वापरल्या जात नाहीत. आणि जर कोंबड्यांमध्ये हा रोग जरी गेला तर आजारी कोंबडी ही 24 तासात पहिले मरून जाईल, आणि मेलेली कोंबडी ही काही खाण्यासाठी वापरल्या जात नाही. म्हणजे भारतात जी पद्धत आहे, आपण समोर कापलेली कोंबडीच खातात लोक, तर आजारी कोंबडी ही कापून माणसाच्या खाण्यापर्यंत पोहोचूच शकत नाही, कारण रोग झाल्याबरोबर ती कोंबडी मरणार आणि मेलेली कोंबडी ही खाण्यासाठी येणार नाही. त्याच्यामुळे माणसाच्या खाण्यामध्ये ही कोंबडी येईल याची पहिली शक्यता नाही. दुसरी बाब अशी की चुकून समजा काही कारणास्तव अशी कोंबडी जर खाण्यासाठी एखाद्याने विकत घेतली गेली तर ज्या आपल्या भारतीय परंपरा आहेत जेवण बनवायच्या, ज्यामध्ये आपण भरपूर मसाले वापरतो आणि प्रत्येक अन्न शिजवून खातो, तर 70 डिग्री सेंटीग्रेडला जेव्हा मांस शिजवला जाईल तेव्हा ह्या विषाणूचं विलगीकरण होईल आणि तो इनॅक्टिव्ह होईल. तसंच आपण तर 70 डिग्री नाही, आपण 100 डिग्री शिवाय किंवा कुकरमध्ये 3 शिट्ट्या झाल्याशिवाय कोणतंच अन्न खात नाही, तर याच्यामध्ये विषाणू 0.001% राहणार नाही, तो पूर्ण निष्क्रिय होईल आणि तसं मांस खाल्ल्याने काही माणसाला बाधा होणार नाही. म्हणजे चुकून जरी तशी कोंबडी आली आणि ती जर व्यवस्थित शिजवून मसाल्यासहित जर आपण खाल्ली तर माणसाला बाधा होण्याची तीळ मात्र ही शंका नाही. मला असं वाटतं खूप मोठा गैरसमज इथे लोकांचा दूर झाला असेल. त्यानंतर एक यालाच निगडीत असा प्रश्न मी विचारू इच्छिते की बळीराजा आता कुक्कुटपालन हा एक पूरक व्यवसाय करतोय, आता बर्ड फ्ल्यू सारखी समस्या त्याच्या डोळ्यासमोर उभी आहे, तर एखादा आजार होऊ नये म्हणून आधी प्रतिबंधात्मक उपाय आपण करत असतो, तर या आजाराला देखील काही प्रतिबंधात्मक उपाय आहेत का? हो, शेतकऱ्यांसाठी पण हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. जसं आता कोणत्या भागामध्ये कावळे मरून पडत आहेत, कोणत्या भागात पोपट मरून पडत आहेत, कोणत्या भागामध्ये काही पक्षी मरून पडत आहेत, तर जे ऑर्गनाइज फार्मिंग असतं किंवा जे शेतकरी लोक ज्या कोंबड्या पाळतात, तर आम्ही त्यांना प्रशिक्षण देताना त्यामध्ये एक जैवसुरक्षितता म्हणून एक त्यांचं आम्ही त्यांना मार्गदर्शन करत असतो की जसं फार्ममध्ये कोणत्याही परक्या माणसाला येऊ देऊ नये, फार्ममध्ये मोठी झाडं नसावी जेणेकरून पक्षी येऊन तिथे बसणार नाहीत, आणि फार्मचं नियमितपणे डिसइन्फेक्शन सॅनिटायझेशन हे करत राहावे जेणेकरून चुकूनही एखादा जर पक्षी तिथे आला तर ते आपल्या कोंबड्यांना त्याची बाधा होणार नाही. आणि मी तुम्हाला सांगेल की आपले भारतातले शेतकरी बांधव इतके रिसेप्टिव्ह आहेत आणि इतका स्वतःमध्ये बदल घडून आणतात, तर तुम्ही पाहाल की इतक्या 10 राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झालेला आहे, वेगवेगळ्या पक्ष्यांमध्ये मृत्यू होत आहे, पण कोंबड्यांमध्ये जर तुम्ही एक परसेंटेज काढलं तर ते एकदम अत्यल्प आहे आणि ते लिमिटेड काही भागात आहे. पण अजूनपर्यंत ज्या कमर्शियल पोल्ट्री आहेत, जे म्हणजे अंडी देणारे फार्म्स आहेत किंवा मासल कोंबड्या निर्माण करणारे फार्म आहेत, तिथे अजूनपर्यंत एकाही फार्ममध्ये हा बर्ड फ्लूचा शिरकाव झालेला नाही, कारण त्या शेतकऱ्यांनी किंवा त्या मालकांनी त्याच्यासाठी घेतलेली काळजी. म्हणजे कोरोनामध्ये लोकांना हात धुवायला आणि सॅनिटायझर करायला आता आपण शिकलो, पण आमचे शेतकरी बांधव जे पक्षीपालन करतात ह्या गोष्टीचा ते उपयोग गेले 10 वर्षापासून करत आहेत. त्याच्यामुळे जे व्यावसायिक तत्वावर जे कुक्कुटपालन करत आहेत त्यांच्यामध्ये अजूनपर्यंत तरी बर्ड फ्लूचा शिरकाव झालेला नाही. खूपच चांगली गोष्ट आहे, म्हणजे आत्ता आपण शिकलोय सॅनिटायझेशन, पण हे आधीपासून चालत आलंय शेतकऱ्यांमध्ये. खूपच उत्तम अशी गोष्ट मला इथे आपण सांगितली असं वाटतं. आता हे झालं प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे होऊ नये म्हणून, पण एखादी चुकी होऊन जाते आणि एखादा आजार होतो तर मग यावर काही उपचार असतात का? हो, सहसा कोंबड्यांमध्ये आम्ही उपचार करत नाही. जर कोंबडी किंवा पक्षी जर बर्ड फ्ल्यू झाला असेल तर त्या भारत सरकारच्या नियमानुसार त्यांचं कलिंग आणि डिस्पोजल हेच आहे. पण चुकून जर एखाद्या माणसाला, अजूनपर्यंत भारतात एकाही माणसाला हा रोग झालेला नाही, पण जगभरामध्ये काही तुरळक घटना झालेल्या आहेत, तर अशा माणसांना जर हा रोग झाला तर जे कॉमन फ्ल्यूमध्ये जे लक्षणं दिसतात तेच लक्षणं दिसणार. जसं अंग दुखणार, त्याला ताप येणार,
शिंका येणार, घसा खवखवणार वगैरे असे जे कॉमन फ्ल्यूमध्ये लक्षणं दिसतात तसे लक्षणं दिसतील. आणि बर्ड फ्ल्यूवर काही औषधी ही गेल्या 15 वर्षापासून प्रचलनात आहे, जसं टॅमीफ्ल्यू म्हणून एक औषध आहे, हे फार चांगलं औषध आहे आणि ती घेतल्याने माणसांमध्ये जो काही लक्षणं आहेत ती कमी होतात आणि सहसा मृत्यू होत नाही. सर, ते शेवटी आमचे जे दर्शक आहेत जे आजचा कार्यक्रम बघत आहे आणि त्या व्यतिरिक्त काही शेतकरी बांधव देखील आहेत जे आम्हाला जुळलेले आहेत, त्यांना आपण काय मार्गदर्शन कराल? माझा या निमित्ताने सगळ्यांना एकच सांगणं राहील की बर्ड फ्ल्यूच्या बाबतीत काळजी घ्यावी पण भीती नसावी आणि गैरसमज जे पसरवल्या जात आहेत त्यावर विश्वास ठेवू नये. कोंबड्यांचे मांस किंवा अंडी व्यवस्थितरित्या गरम करून उकळून जर खाल्ली तर यांच्यापासून बर्ड फ्ल्यू माणसाला होईल याची ती मात्र ही संभावना नाही. त्याच्यामुळे गैरसमजुतीवर तुम्ही विश्वास ठेवू नका आणि भीती बाळगू नका. काळजी घ्या पण भीती बाळगू नका. डॉक्टर नितीन कुरकुरे सर, आपण इथे आलात आणि बर्ड फ्ल्यू या आजाराविषयी अनेक गैरसमज दूर केले असं मी इथे म्हणेल. RMW तर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. तर दर्शक हो, आजच्या या मुलाखतीमधनं आपल्याला बर्ड फ्ल्यू विषयी असलेले गैरसमज नक्कीच दूर झाले असतील. पुन्हा भेटू या नवीन कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. पण हा नमस्कार इथेच नाही आहे, तर तुम्हाला आमचं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. RMW चॅनल सबस्क्राईब करा, आमचं फेसबुक पेज लाईक करा आणि पारावरच्या गप्पा व इतर कार्यक्रम नक्की बघत राहा. तोपर्यंत नमस्कार.